नमस्कार, आपका न्यूज चैनल मध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी उभा आहे आज नवी मुंबई कामोटे सदर ठिकाणी। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे झाड कोलॅप्स झालेले आहेत, कोसळलेले आहेत भारी पावसामुळे। पावसाने झोडपून काढलेले पनवेल, नवी मुंबई, रायगड, महाड आणि ठाणे। तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे, वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली आहे। तुम्ही पाठीमागे पाहू शकता की ॲम्ब्युलन्सलाही रिटर्न दुसऱ्या रस्त्याने जावं लागलं। की अशी प्रकारे जर सिडकोला विनंती आहे की अशा प्रकारे जर असंच राहिलं तर कशा प्रकारे सगळ्या जनतेला हाल होतील। तर माझी अशी विनंती आहे सिडकोला आणि जी मिटकॉन कंपनी आहे जे झाडं व्यस्त झालेलं डिझास्टर मॅनेजमेंटचं बघते, तर त्यांना लवकरात लवकर त्यांनी हे झाडं आणि ते विस्तळीत वातावरण जे आहे ते सुरळीतपणे त्यांचं पुनर्वसन व्हावं अशी विनंती आहे। तुम्ही पाहू शकता की पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये सर्वीकडे मुसळधार पाऊस आहे, पावसाने झोडपून काढलेला आहे। तरी सिडको आणि शासन प्रशासनानी लक्ष घालून या वाहतूक विस्कळीत जी होते त्यावरती लक्ष घालावा। मी पंचवीस साहेब, व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील बोरसा, आपका न्यूज नवी मुंबई।